Abhishek Bachchan, Matt Makailal, and Bahan. Get some high dust to VIP tickets. Take them so, take them close. Prachi. Prachi. Menjari match bakal lalu kali bakal lalu. Ani single insta. Ani ya baga. I am single insta. So let's go. Ata band betla ya mala. Hospitality pass. Menjadi tuh imbogu shakta VIP. Baki loko direct itu jatet pun amala special. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉग मध्ये. होप तुम्हाला आमची मागची सीरीज जी होती हरिहरेश्वर आणि श्रीवर्धन ती तुम्हाला आवडली असेल. तर आज आम्ही चाललोय पीकेएल म्हणजे कबड्डी प्रो कबड्डीची मॅच बघायला. आज टोटल 3 मॅच आहेत. सो आम्ही चाललोय आणि आम्ही म्हणजे सोबत आम्ही दोघच जण आहे, मी आणि जितीनच चाललोय. कारण की सडनली प्लॅन झाला होता, सो आम्ही दोघच जण चाललोय. सो लेट्स सी, तुम्हाला आता दाखवतो पुढे आम्ही काय काय करतोय ते. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर चला आता आलोय आपण स्टेडियम मध्ये. बघू शकता तुम्ही आमच्या मागे बॅनर वगैरे लागले. जित्या कैसा लग रहा है? बढ़िया, एक नंबर एकदम. क्या एक लगता है, जीतेगा कि नहीं आज पुणे? पुणे का मतलब चांसेस कम से कम 90% तो है. हटा चांसेस है. अभी प्रदीप नरवाल फॉर्म में, देखते हैं अभी कौन जीतता है कौन नहीं. 3 मैच है, बघू आता कसा होता है. वो रॉक करेगा रहा और देखते बघू आता. एक्साइटमेंट है, आम्ही फर्स्ट टाइमच आलोय असं मॅच वगैरे बघायला. तर बघूया कसं काय, दाखवतो तुम्हाला आतमध्ये कसं. तर आपण जरा लवकर आलोय, लवकर म्हणजे 6 वाजता एंट्री आहे, आम्ही 5:30 ला आलोय. सो तर बघतो थोडस काय करणे का रे, कुछ तो फोटो बिटो खिचेंगे. बघा तुम्ही जरा सही, इथं 2-3 पोस्टर बिस्टर आहेत, ते जरा फोटो बिटो खेचतो आणि दाखवतो. तर बघा तिकडनं आहे एंट्री, पण इथं तुम्ही बघू शकता इथं लिहिले ले पंका आणि याच्यावरती बघू शकता स्टिकर वगैरे. म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते आपण देऊ. आज मॅच नाही का? नवीन एक्सप्रेस आशिष असला मी नामदार. अरे इस पे कुछ तो लिखने का, सबका नाम ही लिखा है. ये देख प्राची प्राची म्हणजे अरे मॅच बघायला आले का हे बघायला. आणि हे बघा, आय एम सिंगल इंस्टा टिक्का लवर पुणेरी पंटलर. म्हणजे लिहायचं तर असं चांगलं लिहा, कळालं ना. कोणाला कमेंट वगैरे लिहू नका, पण लिहायचं तर असं चांगलं लिहा. आणि इथं बघा, मॅच सुरू व्हायच्या आधीच आमच्या माणसाने नवीन कुमारला सुपर टॅकल मध्ये आउट केलेलं. एक नंबर जित्या, आगले बार सिलेक्शन होईगा तेरा. टेन्शन मधले एंट्री आणि तुम्ही बघू शकता हळूहळू गर्दी वगैरे वाढायला लागली. लेट्स होप हाऊसफुल असलं पाहिजे, मग तवाच मजा येईल मॅच बघायला. आम्ही आतमध्ये आणि आम्हाला आधी वाटलं नॉर्मल तिकीट आहे, पण आमच्या जितू भाईने तिकीट जे काढलंय ते आहे VIP. एक नंबर VIP तिकीट. आणि आमची एंट्री डायरेक्ट आतमध्ये सर क्ले ब्लॉक म्हणून आहे, तिथून डायरेक्ट आता के ब्लॉक. दोन आहेत बघा, VIP एंट्रीचे फायदे डायरेक्ट क्लिअर सारखं आतमध्ये. ए रे ले पंगा, चलो एंट्री करते आता आतमध्ये, बघूया कसं आहे. लेट्स गो. आता बँड भेटला आहे आम्हाला हॉस्पिटॅलिटी पास, म्हणजे तुम्ही बघू शकता VIP. बाकी लोक डायरेक्ट तिथं जातात, पण आम्हाला स्पेशल. आणि आता तुम्ही व्ह्यू बघा. जितीन भाऊ कसं आहे? अरे एकदम क्लोज. आणि तुम्ही बघू शकता सिटिंग एरिया. आम्ही आलोय आतमध्ये आणि आमची सीट बघा, एवढ्या जवळ आहे. म्हणजे हे आमच्या सीट आहेत, पाहिजे ती चूज करू शकतो. आणि बघू शकता हे जे मागचं आहे क्लिअर लोकांचं बसायचं. आउटबिट झाल्यानंतर त्यांची तिथं जागा, एक साईड बसायची आणि त्या साईडला दुसरी साईड. ऊ जिथे एकदम क्लोज आहे रे, म्हणजे एकदम VIP. एक बार घरच्या आमच्या मागे चालू आहे ती गेम.
जे ड्रीम इलेव्हन गेम चेंजर असतात म्हणजे जे नॉर्मल लोकांमधून त्यांना निवडतात, मग ते लोक शेवटी प्राइज वगैरे देतात. चाल आपने को नाही बोलाय रे आपने क्यों. हे बघू शकता तुम्ही, ट्रॉफी आली इथं जिथे ट्रॉफी भी दिखली अभी तब दिख रहा है. चला आता तुम्हाला टूर देतो आपण, घेतलाय हॉस्पिटॅलिटी पास म्हणजे तो व्ही आय पी पास आहे इथालचा, आणि त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड असतं काय काय नसतं सगळं तुम्हाला दाखवतो. टूरच्या स्टार्टिंगला हे बघा, इथं प्लेयर लोक वगैरे प्रॅक्टिस करतात, तिथे जागा आहे, मग हे सगळं आपलं आहे. इथं आपल्याला बुफे लागतो. पहिली मॅच सुरू व्हायच्या आधी प्रेस कॉन्फरन्स चालू आहे. बोल बच्चन थोडस. आणि तुम्ही जो इथं हा जो माणूस बघताय ना हा कॅमेरावाला, तो मेन आहे, तो ज्याच्याकडे जातो त्याचं येतच आहे व्हिडिओ मध्ये. आमचं दोन वेळा आलंय बघा, कोणी बघितलं असेल तर. यो मेन आहे, यो मेन आहे, यो. पहिल्या मॅचचा हाफ टाइम झालाय, तर आता कॅपेचिनो पितोय आपण. थोडंसं टाईट हो अजून, आणि थोडंसं अजून जोश मिळतो. स्नॅक्स पण आहेत तिथं, पण नंतर आत्ता नाही ना. पटना पायरेट्सची टीम आली आहे आता, त्यांचे कोच वगैरे, आणि तिथं बनू शकतात सगळे. पुण्याची टीम तिसरी मॅच येतात, थोडंसं रिलॅक्स करून ओळखा आता याच्यातले कोणी कोणी आहेत म्हणून. तिथं सांगा कमेंटमध्ये करा कोणाकोणाला बघितलं. चला पहिली मॅच झाली आता, पहिली मॅच संपली आहे. पटना पायरेट्स
आणि आता चालू झाली दुसरी मॅच जयपूर पिंक पॅंथरची. मॅचची सुरुवात एक नंबर राहुल शोमॅन द राहुल. आणि इथं बघू शकता तुम्ही अभिषेक बच्चन त्याला बोलतात मजा. आलं टीव्ही वरती भाऊ सरांनी आताच आपली व्हिडिओ काढली एक नंबर. थँक्यू सो मच. कोणी बघितलं असेल तर नक्की सांगा कमेंट मध्ये. काहीतरी खाऊन घेऊ. सेकंड हाफ चालू झाला आता दुसऱ्या मॅचचा, तोपर्यंत काहीतरी खाऊन घेऊ मग नंतर बघू. मस्त चिकन पण आहे आणि चिली आहे काहीतरी आणि एक पनीर. ओके सो लेट्स गो. तर आता काहीतरी खाऊन घेऊ म्हणून आलो. आपण चिकन घेतलंय, हे क्रिस्पी आहे व्हेजिटेबल्स आणि पनीर टिक्का थोडं थोडंच कारण की घसा बसला आता खूप बोलून. व्ह्यू असा आहे एक नंबर. इथं अभिषेक बच्चन बसलाय आणि इथं आपला जिताय बसला. हे बघ असं पण कधी कधी होतं बँड बघताना डायरेक्ट स्क्रीन जाते. आता इथं जी एकच स्क्रीन चालू आहे पण त्याच्यावर स्क्रोल वगैरे नाही दाखवते. आमच्या मागच्या ती एक स्क्रीन, त्या कोपऱ्यात एक स्क्रीन, सगळ्या स्क्रीन केलं आणि कन्फ्युजन पण माहीत नाही स्कोअर काय त्यांना पण नाही कारण की तिकडची एक स्क्रीन बंद आहे, तिकडची एक स्क्रीन बंद आहे, सगळ्या स्क्रीन बंद आहेत. चला आता दुसरी मॅच पण संपली आहे. हरली दिल्ली पण मस्त मॅच झाली एक नंबर मध्ये. आता नंतर याच्या नंतर तिसरी मॅच आपली पुण्याची. मॅच संपली, अभिषेक बच्चन जायचा टाइम झाला. आता ग्राउंड बघू शकता तुम्ही कसं चालू एकदम मागं.
आहे तुम्ही बघू शकता पुढे थांबलाय तो इंजर्ड आहे मला वाटतं खूप पण हे पण आपली गॅंग आपली पल्टन पुण्याची मॅच स्टार्ट झालेली आता पुण्याचा पण हाफ टाइम झालाय आणि एक ब्रेक आहे तर काहीतरी थंड पिऊ त्याच्यामुळे आपण पिऊया अमूल काहीतरी थंड प्यायचंय म्हणून घसा थोडासा बसलाय सो लेट्स सी खूप काही गोष्टी आहेत कॉफी जाताना परत एकदा पिऊ चिकन घेतलंय थोडंसं आणि इथं तुम्ही बघू शकता कधी कधी खेळताना असं पण होतं लागत असतं बघा त्याला आता नाकाला लागलंय रक्त वगैरे निघतंय ब्लीडिंग वगैरे खतरनाक तर जाणकार रे सतर्क रे हाऊसफुल झाला एकदम पुण्याची मॅच आहे एकदम फुल हाऊसफुल फुल झाला आता दोन धाव लोड झाली 10 मिनिटं बाकी आणि आपण लीड मध्ये 11 बघूया आता काय होतंय ते जिते का बाबा प्रदीपला आता सबस्टिट्यूट केलंय फॉर्म मध्ये नाही म्हणून आता हा खूप अटीतटीचा सामना चालू आहे यांचे कोच फुल टेन्शन मध्ये युपी वर्धाचे एकदम तोंडावरून तुम्हाला दिसत एकदम आणि आपली पलटण एकदम रिलॅक्स मोड मध्ये एकदम आरामात 10 पॉइंट बाकी आणि डू ऑर डाय रेड आहे बघूया मोहित काय करत होते 1 झाला आपला स्कोर आता आपली टीम जिंकणार आहे मस्त पैकी टाइम आउट घेतला आपल्या टीमनी करायला विसरू नका चला भेटूया लवकरात पुढच्या व्हिडिओ मध्ये.